आज आपण हिरव्या मुगापासून टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी करणार आहे जी की पटकनही तयार होते आणि मस्त लागते खायला तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी रात्रभर हिरवे मूग जे आहेत ते भिजवून घेतलेत किंवा तुम्ही चार पाच तास भिजवून घेऊ शकता याप्रमाणे छान असे भिजलेले आहेत तर आता यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि थोडे थोडे मूग मिक्सरच्या भांड्यामध्ये आहेत यामध्येच दोन हिरव्या मिरच्या आणि एक आल्याचा तुकडा घातला आहे त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आणि लागले तर थोडंसं पाणी घालून एकदम बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे तयार केलेली पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि याचप्रमाणे जे उरलेले सगळे मूग आहेत ते वाटून घ्यायचेत आता यामध्ये चवीनुसार सा मीठ टाकायचे आणि हे जे मिश्रण आहे ते छान असं फेटून घेऊयात तर थोडंसं घट्ट झालेलं आहे त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि जसं आपलं डोश्याचं बॅटर असतं तशी याची कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे तर याप्रमाणे पातळसर असं मी बॅटर करून घेतलं आहे याचे आपण डोसे करून घेणार आहे तर तवा तापायला ठेवला आहे थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे टिशू पेपरने मी तेल पुसून काढले आता यावरती डोसा आपल्याला घालून घ्यायचा आहे तर डोसा घालताना तवा जो आहे तो चांगला तापलेला पाहिजे याप्रमाणे पळीने बॅटर आपल्याला पसरवून घ्यायचं आहे हे जे डोसे आहेत ते तुम्ही एकदम मौसर असे थोडे जाड करू शकता किंवा पातळ केले तर मस्त असे कुरकुरीत लागतात तर आता डोशाच्या कडेने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने पण मी तेल लावलं थोडंसं आता डोसा पलटवून घ्यायचा आहे तर मस्त असा कुरकुरीत आपला डोसा तयार झाला आहे आता दुसऱ्या साईडने पण याला छान असं भाजून घेऊयात इथे आपला डोसा तयार झाला आहे छान असा झालेला दिसतो आहे काढून घ्यायचा आहे तर हा जो डोसा आहे तो मी थोडा जाड केला आहे आता मी तुम्हाला थोडा पातळसरसा डोसा करून दाखवते आहे त्यासाठी जे बॅटर आहे ते थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे आणि जे बॅटर आहे ते आपल्याला पातळ असं पसरवून घ्यायचं आहे याप्रमाणे तुम्ही जेवढं पातळसर असं बॅटर पसरवाल तेवढा जो डोसा आहे तो छान कुरकुरीत असं तयार होईल तेल सोडायचं आहे वरून आणि याला छान असं शेकून घ्यायचं आहे याप्रमाणे डोसा छान असा लालसर दिसायला लागला की आपल्याला पलटवून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असा कुरकुरीत असा आपला डोसा तयार झाला आहे याला पण काढून घेऊयात तर इथे आपले डोसे तयार झालेत मी इथे ओल्या नारळाच्या चटणीबरोबर सर्व केलेत खूप छान लागतात तर अतिशय हेल्दी आणि टेस्टी असे हे डोसे तयार होतात आणि लहान मुलं देखील आवडीने खातील तर तुम्ही नक्की करून पहा परत भेटूया अशा छानशा आणि मस्त रेसिपीसोबत थँक्यू